नमस्कार मित्रांनो, मी अविनाश पाटील आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी ब्रिज कोर्स बुकमधील ॲक्टिव्हिटी नंबर 20 पाहणार आहोत। लर्निंग आउटकम्स आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे। राईट्स नीटली अँड लेजिबली प्रोपोर्शन ऑफ लेटर्स स्पेसेस बिटवीन वर्ड्स ॲप्रोप्रिएट स्ट्रोक्स अबो अँड बिलो द बेस लाईन एटसेट्रा यूजेस प्रॉपर पंक्चुएशन मार्क्स and attempts calligraphy and decorative writing. Writes neatly and legibly म्हणजेच सुस्पष्टपणे आणि सहजपणे या ठिकाणी लिखाणकाम असलं पाहिजे अशा संदर्भातले हे लर्निंग आउटकम्स आहे। आणि मग त्या लिखाणकाम करत असताना त्याच्यामध्ये लेटर्स असतील, स्पेस बिटवीन वर्ड्स शब्दांमधलं अंतर असेल, ॲप्रोप्रिएट स्ट्रोक्स अबोव अँड बिलो द बेस लाईन, त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा विचार होणं खूप गरजेचं आहे। यूज प्रॉपर पंक्चुएशन मार्क्स, योग्य विरामचिन्हांचा उपयोग देखील महत्त्वाचा आहे। त्यानंतर कॅलिग्राफी अँड डेकोरेटिव्ह रायटिंग, कॅलिग्राफी म्हणजे सुलेखन ज्याला आपण म्हणत असतो, डेकोरेटिव्ह सजावटीचं लेखन या संदर्भात देखील या ठिकाणी दिलेलं आहे। इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स फॅसिलिटेटर्स, शिक्षक पालक आणि सुलभकांसाठी नेहमीप्रमाणे या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। आपण इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स पाहणार आहोत। लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका। फॉर्म अ पेअर ऑर ग्रुप, जोडीने किंवा गटाने आपल्याला या ठिकाणी काम करायचे, म्हणून जोडी किंवा गट तयार करा। चूज अ टेक्स्ट, एखादा घटक निवडा। लुक ॲट ब्लॅकबोर्ड, फळ्याकडे बघा। अँड लिसन अँड ॲक्ट टू, ऐका आणि त्यानुसार कृती करा। लुक ॲट कॉपी, लुक अँड कॉपी, फळ्यावरील जे लिहिलेलं आहे ते बघा आणि त्याचं कॉपी करा, ते लिहा। फॉलो सिम्पल रूल, साधे सोपे नियम पाळायचे, ट्राय टू अंडरस्टँड आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। देन नेक्स्ट लर्निंग ॲक्टिव्हिटी इज गिवन इयर। टीचर राईट्स 10 lines पॅरेग्राफ ऑन ब्लॅकबोर्ड, शिक्षक फळ्यावर 10 ओळींचा पॅरेग्राफ लिहितील। एक्सप्लेन्स हाऊ टू राईट नीटली अँड लेजिबली, आणि त्याच्यानंतर सहजपणे आणि सुंदरपणे कशा पद्धतीने लिखाणकाम करायचं ते स्पष्ट करून सांगतील। टीचर ऑल्सो एक्सप्लेन्स अँड शोज एक्झाम्पल्स ऑफ कॅलिग्राफी, शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कॅलिग्राफीचे सुंदर लिखाणकामाचे नमुने दाखवतील। अँड डेकोरेटिव्ह रायटिंग, सजावट असलेल्या लिखाणकामाचे सुद्धा। द सीझन आय लाईक मोस्ट हे टायटल असलेला एक परिच्छेद या ठिकाणी दिलेला आहे। माय फेवरेट सीझन इज द रेनी सीझन, माझा आवडता ऋतू म्हणजेच वर्षा ऋतू, पावसाळा। इन इंडिया इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सीझन, भारतामध्ये हा खूप महत्त्वाचा ऋतू आहे। द ॲग्रिकल्चर इन इंडिया डिपेंड्स लार्जली ऑन द वॉटर गिवन बाय द रेन्स, भारतातली शेती जी आहे ती मुख्यत्वे करून पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते। फॉर मी इट इज द मोस्ट कलरफुल ऑफ ऑल द सीजन्स, माझ्यासाठी हा अतिशय कलरफुल असा सीजन आहे, रंगीबिरंगी ऋतू आहे। वन कॅन सी अ लॉट ऑफ ग्रीनरी अराउंड यू, या पावसाळ्या ऋतूमध्ये आपल्या सभोवतालचं वातावरण किंवा सभोवतालचा परिसर हा हिरवळीने व्यापलेला असतो। द डार्क क्लाउड्स आर ग्रेट ब्लेसिंग्स, काळेकुट्ट ढग हे जणू काही एक वरदान ठरत असतात। अँड आर इगरली अवेटेड आफ्टर द स्कॉर्चिंग समर हीट, आणि उन्हाळ्याच्या नंतर जमिनीला तृप्त करण्यासाठी ते आतुरतीने या काळ्याकुट्ट ढगांपासून पडणाऱ्या पावसाची वाट पाहत असतात। द बेस्ट पार्ट ऑफ द सीजन इज दॅट वन गेट्स अ लॉट ऑफ अनएक्सपेक्टेड हॉलिडेज, या ऋतूमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे या ऋतूमध्ये अनेक अनपेक्षित अशा सुट्ट्या मिळत असतात। अँड ऑफ फ्रॉम द स्कूल ड्यू टू द रेन्स, पावसामुळे शाळेला सुट्ट्या मिळत असतात। इट इज अ प्लेझर टू गो आउट इन द रेन्स अँड गेट वेट इन द वॉटर, आणि अशा या वातावरणामध्ये पावसामध्ये बाहेर फिरायला जाणं आनंददायी असतं आणि त्याचबरोबर पाण्यामध्ये भिजणं हे देखील उल्हासित करणारी गोष्ट असते। तर अशा प्रकारचा हा परिच्छेद या ठिकाणी द सीजन आय लाईक मोस्टमध्ये दिलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी कॅलिग्राफीचे वेगवेगळे नमुने दिलेले आहेत मित्रांनो, अल्फाबेट्स दिलेत, कॅपिटल आहेत, स्मॉल लिपी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट्स कॅलिग्राफी या ठिकाणी डेकोरेटिव्ह रायटिंगमध्ये आपल्याला दिसते। जवळजवळ 6-7 प्रकारांमध्ये डेकोरेटिव्ह रायटिंग आहे, याचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करू शकतो आणि या पद्धतीने आपणसुद्धा या मुळाक्षरांचा अशा पद्धतीने त्या फॉन्टचा उपयोग करून आपलं देखील हँडरायटिंग या पद्धतीने कॅलिग्राफीमध्ये लिहू शकतो। सॉल ॲक्टिव्हिटी डेमो या ठिकाणी दिलेला आहे। लुक अँड अंडरस्टँड हाऊ टू राईट नीटली अँड लेजिबली, पहा आणि समजून घ्या कशा पद्धतीने सहजपणे सुस्पष्टपणे आणि सुंदरपणे कशा पद्धतीने लिखाणकाम करतात ते। हाऊ आय सेलिब्रेटेड माय बर्थडे,
माझा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा केला होता त्या संदर्भातलं लिखाण काम आहे. आय सेलिब्रेटेड माय 15th बर्थडे लास्ट सॅटरडे. गेल्या शनिवारी माझा 15वा वाढदिवस मी साजरा केला होता. आय इन्व्हायटेड ऑल माय फ्रेंड्स टू अ बर्थडे पार्टी ॲट अवर हाऊस. आमच्या घरी बर्थडे पार्टीसाठी माझ्या सर्व मित्रांना मी आमंत्रित केलं होतं. माय पॅरेंट्स परफॉर्म द हॅवन्स रिच्युअल्स इन द मॉर्निंग. इन द आफ्टरनून द गेस्ट बिगॅन टू अराईव्ह. सकाळी माझ्या पालकांनी धार्मिक विधी वगैरे आटोपला. दुपारी द गेस्ट बिगॅन टू अराईव्ह. पाहुण्यांची लगबग सुरू झाली. पाहुणे यायला सुरुवात झाली. द हाऊस वॉज डेकोरेटेड ब्युटिफुली. आमचं घर अतिशय सुंदरपणे डेकोरेट केलं होतं. इन द इव्हनिंग संध्याकाळी आय कट द बर्थडे केक. बर्थडे केक मी कापला. अँड माय फ्रेंड्स अँड फॅमिली विश मी हॅपी बर्थडे. माझे कुटुंब आणि माझ्या मित्रांनी मला बर्थडे विश केलं, सदिच्छा दिल्या. द गेस्ट वेअर सर विथ स्वीट्स अँड कोल्ड ड्रिंक्स. जे आलेले पाहुणे होते त्यांना स्वीट आणि कोल्ड ड्रिंक्स देण्यात आलं. माय फ्रेंड्स डान्स अँड सँग. माझ्या मित्रांनी माझ्यासोबत नृत्य केलं, गाणे म्हटले. एव्हरीबडी वॉज इन अ जॉयफुल मूड. प्रत्येकजण आनंदी मूडमध्ये होता. द गेस्ट टूक देअर डिनर. पाहुण्यांनी त्यांचं जेवण घेतलं. अँड दे वेंट अवे अराउंड मिडनाईट. आणि मध्यरात्रीपर्यंत ते त्यांच्या घरी निघाले. अशा पद्धतीचा एक पॅरेग्राफ या ठिकाणी दिला आहे. प्रॅक्टिससाठी या ठिकाणी दिलं. लुक ॲट द फॉलोइंग डेकोरेटिव्ह रायटिंग स्टाईल. या ठिकाणी एक सजावटीचं लिखाण काम दिलेलं आहे वेगळ्या शैलीमध्ये. राईट अ मॅसेज टू युअर फ्रेंड इन दिस फॉर्म. तर या पद्धतीने आपल्या मित्राला आपल्याला बर्थडे विश अ मॅसेज या पद्धतीने त्यांनी करायला सांगितलं आहे. सो लुक ॲट दिस डेकोरेटिव्ह रायटिंग केअरफुली. हे काळजीपूर्वक बघा आणि या पद्धतीने आपल्याला आपल्या मित्राला वाढदिवसाच्यासाठी त्याला डेकोरेटिव्ह रायटिंगमध्ये संदेश शुभेच्छा संदेश आपल्याला द्यायचा आहे. द नेक्स्ट एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी पॅरेलल ॲक्टिव्हिटी इज इवन देअर. त्या ठिकाणी एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी पॅरेलल ॲक्टिव्हिटी दिलेली रेनफोर्समेंट. राईट अँड ॲप्लिकेशन फॉर अ वीक्स लीव टू द हेडमास्टर ऑफ युअर स्कूल ॲज यू आर अनेबल टू अटेंड स्कूल बिकॉज ऑफ व्हायरल फेवर. तुमच्या मुख्याध्यापकांना, शाळेच्या मुख्याध्यापकांना तुम्हाला एक अर्ज करायचा आहे एक आठवडाभर रजेसाठी. बिकॉज यू आर अनेबल टू अटेंड स्कूल बिकॉज ऑफ व्हायरल फेवर. व्हायरल फेवरमुळे तुम्ही शाळेला उपस्थित राहू शकणार नाहीत, शाळा अटेंड करू शकणार नाहीत त्या संदर्भातलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी एक लेटर रायटिंगचा नमुना दिलेला आहे. डेट 25 जुलै 2020. द हेडमास्टर संत तुकाराम मॉडेल स्कूल लातो 413-521. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला तो ॲड्रेससुद्धा लिहायचा आहे. सुरुवातीला डेट, त्यानंतर ॲड्रेस, देन सब्जेक्ट. ॲप्लिकेशन फॉर लीव रजेसाठी अर्ज. रिस्पेक्टेड सर, या ठिकाणी सॅल्युटेशन वापरलेले, ग्रीटिंग्स वापरलेले. आय एम इन बेड विथ अन अटॅक ऑफ व्हायरल फेवर. व्हायरल फेवरमुळे मी बेडवर आहे. सो आय विल नॉट बी एबल टू अटेंड स्कूल फॉर अ वीक. त्याच्यामुळे मी एक आठवडाभर शाळा अटेंड करू शकणार नाही. आय रिक्वेस्ट यू टू बी काइंड इनफ टू ग्रँट मी लीव फॉर 6 days. मी आपल्याला विनंती करतो का आपण मला 6 दिवसाची रजा मंजूर करावी. आय शॅल बी ॲबसेंट फ्रॉम 26 जुलै टू 1 ऑगस्ट. 26 जुलैपासून तर 1 ऑगस्टपर्यंत मी शाळेला येऊ शकणार नाही. युअर्स ओबिडियंटली तुमचा आज्ञाधारक शिल्पा मोहिते क्लास 7th सेक्शन E A. अशा पद्धती मुख्याध्यापकांना त्या संदर्भात पत्र लिहू शकतो. नाव इव्हॅल्युएशनमध्ये त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. राईट अँड ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल ऑफ युअर स्कूल रिक्वेस्टिंग हिम टू ग्रँट यू 2 days लीव टू अटेंड युअर ब्रदर्स मॅरेज. आता या ठिकाणी त्याच आता जे जस्ट आपण पत्रलेखन पाहिलं त्याला अनुसरून तुमच्या भावाच्या लग्नासाठी तुम्हाला प्राचार्यांना 2 दिवसाची लीव साठी अर्ज करायचा आहे. आणि तो अर्ज आपण अशा प्रकारे करू शकतो. सुरुवातीला डेट घेणार आहोत आपण. आता जस्ट जो नमुना पाहिला त्या पद्धतीने 25 जुलै 2021. द प्रिन्सिपल आदर्श हायस्कूल धुळे 42004. अशा पद्धतीने आपण ॲड्रेस घेणार आहोत प्राचार्यांचा. सब्जेक्ट ॲप्लिकेशन फॉर लीव सब्जेक्टमध्ये तेच आपण घेणार आहोत. ॲप्लिकेशन फॉर लीव रजेसाठी अर्ज. रिस्पेक्टेड सर ह्या ग्रीटिंगने सुरुवात करणार आहोत सॅल्युटेशनने. आय एम अभिजित स्टडिंग इन 9th B. मी अभिजित आहे 9वी B मधला. आय एम गोईंग टू अटेंड मॅरेज सेरेमनी माय ब्रदर ऑन 29th and 30th July. 29 आणि 30 जुलैला माझ्या भावाचं लग्न समारंभ अटेंड करण्यासाठी मी जात आहे. सो आय विल नॉट बी एबल टू अटेंड स्कूल म्हणून मी शाळेला येऊ शकणार नाही. आय रिक्वेस्ट यू टू बी काइंड इनफ टू ग्रँट मी लीव फॉर 2 days. मी आपल्याला विनंतीपूर्वक अर्ज करतो का मला 2 दिवसाची रजा मिळावी. आय शॅल बी ॲबसेंट ऑन 29th and 30th July.
मी 29 आणि 30 जुलैला ॲबसेंट असणार आहे. युअर्स ओबिडियंटली अभिजित पवार 9th B. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी त्या पत्रलेखनाचा समारोप देखील आपण करणार आहोत. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन लेटर या ठिकाणी आपण लिहू शकतो फॉर लिव्ह रजेसाठी. देन नेक्स्ट पॉईंट पुढचा मुद्दा दिला आहे दीक्षा व्हिडिओ ई कंटेंट और क्यू आर कोड. या ठिकाणी मेसेज रायटिंगचं एक लिंक दिलेली आहे आणि या लिंकला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर आधारित दीक्षा ॲपमधला व्हिडिओ जो आहे ई कंटेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्या साहाय्याने आपण मेसेज रायटिंग कशा पद्धतीने करतात ते सुद्धा आपल्याला समजू शकतं आणि ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला त्याची देखील मदत होणार आहे. माय टेक अवे टुडे आय लर्न मध्ये टू राईट नीटली अँड लेजिबली आय ऑल्सो लर्न कॅलिग्राफी अँड डेकोरेटिव्ह रायटिंग. आज चांगल्या पद्धतीने स्पष्टपणे आणि स्वाच्य वाचता येईल असं अक्षर कशा पद्धतीने काढून लिहितात ते मी आज शिकलो. आय ऑल्सो लर्न कॅलिग्राफी अँड डेकोरेटिव्ह रायटिंग. सजावट लिखाणकाम असेल किंवा स्वाच्य लेखन असेल वेगवेगळ्या फॉन्टमधलं लिखाणकाम कशा पद्धतीने करतात ते सुद्धा या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आज मला शिकायला मिळालं. तर या पद्धतीने आपण आजच्या या ॲक्टिव्हिटीमध्ये या गोष्टी समजून घेतल्या. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा आणि जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अधिकाधिक शैक्षणिक व्हिडिओज मिळवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.